माझं तर मत आहे कोणाची धरपकड करण्याची आवश्यकता नाही आहे. काळे झेंडे दाखवून काय त्याच्यातनं त्यांना मिळणार आहे. खरं म्हणजे खडसेंचं असं झालंय की त्यांना आता नवीन मालक मिळालाय. त्या नवीन मालकाने सांगितलं तसं ते राखतात. आता जमिनीमध्ये जर त्यांनी कोण काळं केलं नसतं तर काळे झेंडे दाखवायची वेळ थोडी आली. तो परिवारात राहिले, नवीन मालकाकडे थोडं जावं लागलं. त्यामुळे अशा काळ्या झेंड्यांना वगैरे घाबरणारे लोक थोडी होत. आम्ही असे काळे झेंडे किती दाखवले. आम्ही जनतेचे लोक आहोत, जनतेकरता काम करतो, जनतेला फायदा देण्याकरता या ठिकाणी आलो आणि जळगावची जनता आमच्या सोबत. मला वाटतं देवेंद्र फडणवीसांचा मालकच मी बरेच वर्ष होतो. मी सांगायचो त्याप्रमाणे तर करायचे, कारण मी विरोधी पक्षनेता होतो, मी पक्षाचा लीडर होतो. त्यावेळेस देवेंद्रजींना मी सांगायचो बाबा रे हा कागद आणा, लगेच देवेंद्रजी मला कागद द्यायचे. देवेंद्रजींना मी म्हणायचो मला जरा हे ब्रीफ करून द्या, ते मला ब्रीफ करून द्यायचे. मग सारं जर देवेंद्रजीकडनं मी शिकलो किंवा करून घेतलं तर त्यांचा मालक मी होतो का? त्या सहकार्याची भूमिका आहे. मग देवेंद्रजीने मधल्या कालखंडामध्ये अजित पवारांना काही दिवसासाठी, काही तासासाठी आपल्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री घेतलं आणि त्यांच्याबरोबर संसार केला. मग अजित पवार हे त्यांचे मालक होते का? मग मालक आत्ता का बदलवून टाकला? त्या काळात का मालक बदलला? अशा गोष्टी बोलणं म्हणजे बालिशपणा आहे. अशा गोष्टीपेक्षा आपलं कर्तृत्व सिद्ध करा, कापसाला भाव द्या. कोणाचं तोंड काळं केलं आणि काय केलं हे तर जगाला माहिती आहे. ते कशाला बोलत राहता? नालायक असेल तर 40-42 वर्ष मी कशाला गेलो जाणार? अशा नालायक माणसाच्या हाती तुम्ही का काम करत राहिले इतके वर्ष?